गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मी रवीना तुमचं सहज स्वागत करीत आहे टीचर फॅक्टरी या चॅनलवर. तर आज आपण बालमानसशास्त्राचे क्वेश्चन्स पाहणार आहे, पेपर ॲनालिसिस करत आहे, तर पेपर 2 विश्लेषण करून घेणार आहे, 2013 पेपर घेणार आहे. आता भाग 1 देण्यामागचं कारण आहे की 15 क्वेश्चन आपण भाग 1 बघणार आहे, बाकीचे राहिलेले क्वेश्चन तुम्हाला भाग 2 बघायचे आहे, तो भाग नक्की तुम्हाला अभ्यासायचा आहे. तर आपण काही वेळ न गमवता क्वेश्चन्सकडे जाऊया. हॉडवर्ड आणि हॅथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा जो वेग आहे जन्मापासून टिंब वर्षापर्यंत खूप असतो असं सांगितलेलं आहे, तर ते वर्ष तुम्हाला सांगायचं आहे. ऑप्शन्स पाहिलं तर एक पहिलं दिलेलं 1, 2, 3 वर्ष किंवा 4 वर्षापर्यंत. तर ह्याचं जर योग्य उत्तर पाहायचं असलं तर ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे की 2 वर्षापर्यंत वेग फार जास्त असतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. मूळ बौद्धिक कुवत सारखी असणाऱ्या 2 मुलांपैकी एक अत्यंत सामान्य वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरणात वाढलेले आहे. ओके, तर तर आपल्याला ऑप्शन्स वाचायचं आहे. एक जे आहे, बघा आता 2 मुलं आहेत, तर त्यापैकी एक जे आहे तो सामान्य वातावरणात वाढलेला आहे आणि दुसरा जो मुलगा आहे तो दुसरा मुलगा आहे समृद्ध वातावरणामध्ये आहे. ओके, 2 वातावरणाची क्षमता ही दिलेली आहे, तो मुलगा आहे, तर आपल्याला त्याच्यावर आता विधान दिलेले आहे. तर आपण विधान वाचून घेऊया. पहिलं दिलं आहे दोघांचाही विकास सारखाच होईल. तर सारखाच कसा होईल, कारण आपल्याला त्यांना जे आहे एन्व्हायरमेंट वेगळं मिळत आहे, तर काहीतरी बदल नक्की असेल. पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. पहिल्याचा विकास दुसऱ्यापेक्षा चांगला व जास्त होईल. तर पहिल्याचा विकास यांनी काय सांगितलं, दुसऱ्या ऑप्शननी चांगला होईल आणि याचा जो आहे कमी होईल असं सांगितलं आहे. तर हे विधान देखील बरोबर नाही, कारण की पहिलं जो आहे तो सामान्य वातावरणात आहे आणि दुसरं समृद्ध वातावरणात आहे, हे उलट दिलं आहे, तर हे सुद्धा नाही. पुढचं ऑप्शन पाहिलं, दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल. ह्या सांगितलं आता इथे दुसऱ्याचा विकास, हा दुसरा मुलगा जो असेल त्याला समृद्ध वातावरणात ठेवलं आहे, तर याचा विकास जास्त होईल कोणापेक्षा, पहिल्या मुलापेक्षा. तर हे विधान जे आहे हे विधान बरोबर सांगते आहे, तरी पुढचं वाचून घेऊ. पुढचं ऑप्शन दिलेलं आहे सांगता येत नाही, पण 2 एन्व्हायरमेंट दिलं आहे, तर ह्याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. एक सामान्य वातावरणात असेल आणि एक जर समृद्ध वातावरणात असेल, तर ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील, दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा चांगला व जास्त होईल. ओके, आता हे उलट जरी दिलं असेल तरी आपण अशी कंडिशन काढून घ्यायची की पहिला मुलगा सामान्य वातावरणात आहे, दुसरा समृद्ध वातावरणात आहे, मग तुम्हाला ऑप्शन्स वाचायचे आहे, असा तो क्वेश्चन जो होता हँडल करायचा होता. नेक्स्ट, आता आपल्याला 63 क्वेश्चन दिला आहे. पियाजेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरविलेल्या टप्प्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश नाही. तर आता जो समावेश नाही आहे तो आपल्याला घटक पाहिजे, पण पियाजेने सांगितलेल्या 4 स्टेजेस तुम्हाला माहीत आहेत का, ह्याचं उत्तर तुम्हाला पहिले पाहिजे माहीत, नंतर तुम्हाला हा क्वेश्चन सोडवता येतो. तर पहिलं जर पाहिलं शब्दपूर्व अवस्था यांनी सांगितलं आहे पियाजे यांनी, नंतर क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ यांनी सांगितलेलं आहे, नंतर अमूर्त क्रियाकाल अवस्था हे त्यांनी सांगितलेलं नाही, आणि आपल्याला काय सांगितले या टप्प्यामध्ये समावेश न होणारा घटक म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे. ओके, बौद्धिक विकासाची अवस्था हे देखील पियाजेने सांगितलेली आहे. 4 स्टेजेसपैकी ह्या 3 स्टेजेस जे आहे पियाजेने सांगितलं आहे, पहिलं, दुसरं आणि चौथं. पण जे तिसरं ऑप्शन्स आहे अमूर्त क्रियाकाल अवस्था, हे पियाजेने नाही सांगितलं आहे, पण पियाजेने एक अवस्था सांगितलेली आहे मूर्त क्रियाकाल अवस्था. ठीक आहे, त्यांनी मूर्त क्रियाकाल अवस्था सांगितलं आहे, इथे फक्त अमूर्त दिलं असल्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 याचं योग्य उत्तर जाणार आहे. तर मी इन डिटेल्स तुम्हाला सांगते की काय आहे. पियाजेंच्या व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरवलेले टप्पे आहेत, ठीक आहे, 4 स्टेजेस दिलेले आहेत. संवेदक कारक अवस्था दिलेली आहे, त्याला शब्दपूर्व अवस्था म्हटलेलं आहे, ऑब्लिकमधलं नावसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता या मागच्या क्वेश्चन्समध्ये शब्दपूर्व अवस्था आली आहे, नंतर तुम्हाला संवेदक अवस्था देखील म्हटलं तर हे माहीत पाहिजे. नंतर आहे क्रियात्मक पूर्व अवस्था दिलेली आहे, तिसरं दिलेलं आहे मूर्त क्रियाकाल अवस्था दिलेली आहे, नंतर आहे चौथं
औपचारिक क्रियाकाल अवस्था किंवा यालाच बौद्धिक विकासाची अवस्था देखील म्हणतात. तर ऑब्लिक म्हणले नाव मी तुम्हाला लिहून देण्यामागचं कारण असते की तुम्हाला हे माहीत असेल तर हे माहीत सुद्धा पाहिजे, कारण की आयोग एकाच शब्दाचा वापर करेल पण ऑब्लिक म्हणलं नाव आपण कधी ऐकलं नसेल, पाहिलं नसेल, तर आपल्याला येत असणारा प्रश्न देखील सुटत नाही. कारण चार स्टेजेस आपल्याला माहीत असतात, फक्त इथे त्यांनी अमूर्त दिले असल्यामुळे त्याचं उत्तर चुकलं आहे. मूर्त क्रियाकाल अवस्था आहे, ह्या देखील तुम्ही लिहून घेऊ शकता. ओके, नेक्स्ट. आता बघा, इन डिटेल्स आपण समजून घेऊया. संवेदक कारक अवस्थामध्ये काय दिलेलं आहे, हा कालावधी लक्षात ठेवायचा आहे, जन्म ते 2 वर्षापर्यंत. ओके, एखाद्या वेळी कालावधी विचारल्या जातात किंवा जोड्या लावामध्ये प्रश्न आला तर हा प्रश्न पण तुमचा सुटायला नको. ओके, तर बघा, भाषेला विशेष महत्व नसते यामध्ये, कारण आता जन्म ते 2 वर्ष आहे तर त्या मुलांमध्ये काही भाषेला महत्व नाही आहे. वस्तुभूत विकास किंवा कार्यकार भाव ही वैशिष्ट्य जे आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. ओके, यातलं ऑब्लिक मधलं नाव सुद्धा शब्दपूर्व अवस्था लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट जर दुसरं पाहिलं, क्रियात्मक पूर्व अवस्था, प्री ऑपरेशनल स्टेज याला म्हणतात, इंग्लिश मधलंही नाव लक्षात असू द्या. कालावधी जर पाहिला, 2 वर्ष ते 7 वर्षापर्यंत असतो याचा कालावधी. आता इथे बघा, संबोध निर्मितीस सुरुवात होते. ठीक आहे, म्हणजे तो संकल्पना करायला लागतो, काहीतरी संबोध करायला लागतो. प्रत्यक्ष कृतीतून ज्ञान मिळवणे हे त्याची कला असतात, कारण तुम्हाला माहिती आहे 2 ते 7 वर्षाचे मुलं जे आहे जास्त करून कृतीकडे भर देतात. मुलाचे अनुमान स्वयंकेंद्रित असते, तर ते मुलांचे जे अनुमान आहे ते स्वयंकेंद्रित म्हणजे स्वतःच्या अवतीभोवती किंवा त्यांच्या लेवलनुसारच असते, इत्यादी वैशिष्ट्य आपल्याला यामध्ये सांगता येईल. याचं वर्ष देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तिसरा पॉईंट पहा, मूर्त क्रियाकाल अवस्था. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. कालावधी आहे 7 ते 12 वर्षापर्यंत. याचं वर्गीकरण करणे यामध्ये येईल, क्रम लावणे येईल, संख्या वापरणे येईल, आकार येईल, लांबी रुंदीची संकल्पना त्याला स्पष्ट करता येईल, मूर्त गोष्टींचा विचार तो करू शकतो, किंवा नैसर्गिक गोष्टीवरून निष्कर्ष काढणे हे त्याचं जे आहे वैशिष्ट्य राहणार आहे. किती वर्ष? 7 ते 12 वर्ष मुलांचे. ओके, नेक्स्ट, औपचारिक क्रियात्मक अवस्था. यामध्ये जर वय पाहिलं, कालावधी पाहिलं, तर 12 वर्ष ते 16 वर्षाचा कालावधी येणार आहे. या अवस्थेमध्ये मुलं काय करतात, तर्क लावायला शिकतात, अनुमान काढायला शिकतात, अमूर्त संकल्पना देखील त्यांना समजायला लागते, किंवा सामान्यकरण किंवा तर्कशुद्ध विचार करणे हे याचे वैशिष्ट्य असणार आहे. ओके, तर ह्या आलेल्या नाही गोष्टी, पण मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलंय, लिहून घेऊ शकता तुम्हाला वाटत असेल तर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणी मांडले आहे. ठीक आहे, तर सर्वप्रथम हे जर मत जर आहे कोणी मांडलं आहे तुम्हाला विचारलं, तर याचं सरळ सरळ उत्तर ऑप्शन क्रमांक 4 जाईल, पियाजी यांनी. कारण त्यांनी संकल्पना निर्मितीसाठी अमूर्त विचार करण्याचे प्रथम मुलांना जे आहे प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओके, चला. 65 नंबरचा क्वेश्चन आहे. किशोरावस्थेत औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढील पैकी कोणती गोष्ट टाळावी. तर औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये आता बघा, औपचारिक म्हणजे काय आहे, शिक्षण आपल्याला शाळेच्या माध्यमातून मिळते आणि तुम्हाला सांगायचं आहे त्या अवस्थेमध्ये कोणती बाब टाळली पाहिजे. ठीक आहे, आता किशोरवयीन मुलं म्हटलं म्हणजे त्यांना शिक्षणात भरपूर अशी गोडी असते. ओके, तर मग बघितलं तर बघा, याच्यामध्ये लेखन वाचन या कौशल्यावर भर द्यावा, तर ही बरोबर गोष्ट आहे. आपल्याला टाळायचे सांगितली आहे, म्हणजे एक गोष्ट आपण जी निगेटिव्हकडे जाईल तीच गोष्ट टाळणार आहे. ओके, शालेय तासिका मोठ्या कराव्यात, तर हे जर समजत नसेल तर पुढचं विधान वाचू. अध्यापन कृतीला जास्त प्राधान्य द्यावे, तर किशोरवयीन मुलांमध्ये अध्यापनाला जास्त महत्त्व दिले पाहिजे किंवा कृतीला महत्त्व दिलं पाहिजे, हे देखील बरोबर आहे. नाट्यीकरणमध्ये भाग घेण्याची संधी मुलांना उपलब्ध करून द्यावी, तर हे सुद्धा जे आहे बरोबर आहे विधान. जर तुम्ही पाहिलं आता याच्यामध्ये ऑप्शन क्रमांक 2, शालेय तासिका मोठ्या कराव्यात, तर एकदम मोठ्या जर केल्या आपण, कारण किशोरवयीन मुले आहे, मोठ्या जर तासिका केल्या तर त्यांना बोर वाटायला लागेल. आता तुम्हाला माहिती आहे
की जेव्हा आपण शाळेमध्ये होतो आपले तासिका किती असेल, कधी 25 मिनिटं, पुढच्या आपण वर्गामध्ये गेल्यानंतर 30 मिनिटं, 35 मिनिटं अशा तासिका असायच्या. पण यांनी काय सांगितलं, मोठ्या कराव्या, म्हणजे 50 ते 60 मिनिटाच्या जर तासिका केल्या तर हे किशोरवयीन मुलांसाठी उपयुक्त ठरणार नाही. तर ह्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 राहील. आता 50 ते 60 मिनिटाचा कोणासाठी असतो तासिका, जे की महाविद्यालयीन विद्यार्थी असतात ते जे आहे त्यांची पॉवरसुद्धा ते थांबू शकतात किंवा ते बसण्याची त्यांची क्षमता, ऐकण्याची क्षमता असते, त्यामुळे त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. पण किशोरवयीन मुलांसाठी ह्या तासिका मोठ्या नसाव्यात, ठीक आहे. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 जाणार आहे. नेक्स्ट, खालील दिलेल्या नियमामध्ये अनुवंशेचा नियम कोणता नाही. आता का मी तुम्हाला अनुवंशेचा नियम शिकवला आहे, तर जो नियम नाही आहे तो तुम्हाला सांगायचा आहे. साधर्म्याचा नियम आहे का, तर हो आहे, ठीक आहे. आपल्याला कोणता नाही हे विचारलं आहे. वैविध्याचा नियम आहे का, तर तो सुद्धा आहे. परागतीचा नियम आहे का, तर तो सुद्धा आहे. जर बघितलं तर कोणता नियम नाही, ऑप्शन क्रमांक 4 परिणामाचा नियम हा जो आहे अनुवंशेचा नियम नाही. आता 3 जे नियम आहे तर ते सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. साधर्म्याचा नियम मध्ये काय सांगितलं जाते की आता एखादं म्हणजे साम्य असलं पाहिजे त्यामध्ये. आता जर तुम्ही पाहिलं तर गायला जेव्हा वासरू होते तर ते गायीसारखं दिसायला लागते, माकडाला जेव्हा बाळ होत असते तेव्हा ते माकडसारखं दिसते, किंवा मानवाला जर एखादं मूल बाळ झालं तर तो काय थोडा मानवासारखा दिसायला लागतो. तर अशा प्रकारे म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्याच जर आहे साम्य दिसायला लागते त्याला आपण म्हणू साधर्म्याचा नियम. ओके, वैविध्याचा नियम. आता इथे वैविध्याचा नियम मध्ये सांगितल्या जाते की तुम्हाला काही गोष्टी असते. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला वैविध्याचा नियम मध्ये सांगितलं गेले की प्रत्येक व्यक्ती जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, ठीक आहे. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या भिन्न असतात. तर वैविध्य म्हणजे नेहमी वेगवेगळं असणं, म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगवेगळा असतं. आता मी असू द्या किंवा तुम्ही असू द्या, प्रत्येक याच्यामध्ये आता कसं आपण वेगळं कसं आहोत, ठीक आहे. आपल्याला नाक डोळे कान सगळ्या गोष्टी आहे, पण क्षमता गुणधर्म ह्या गोष्टी ज्या येतात, स्वभाव ह्या ज्या असतात, वैविध्याचा नियम इथे फॉलो करतो. तर वेगवेगळे असतात, प्रत्येक व्यक्ती हे वेगळे असणे. नेक्स्ट, परागतीचा नियम. तर तिसरा पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे परागतीचा नियम. आता याच्यामध्ये काय आहे, सरासरीकडे जे आहे झुकणारी असते, ठीक आहे. हा गुणधर्म जो आहे परागतीचा नियम हा सरासरीकडे झुकणारा नियम आहे. तर तिसरा नियम दिलेला आहे. चौथा जो आहे तो चुकीचा आहे. हे 3 आपल्याला माहीत पाहिजे. आता यांनी मुद्दाम परागतीचा नियम आणि परिणामाचा नियम असं आपल्याला थोडं मिळतं जुळतं दिलं, तर चुकूनही चुका करू नका, सिली मिस्टेक त्याला नाव देऊ नका. ओके, ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, आता बघा 67 नंबरचा क्वेश्चन आहे. 25 पेक्षा कमी बुद्धिगुणांक कोणत्या वर्गात असेल, ठीक आहे, असलेला विद्यार्थी पुढील पैकी असेल, ठीक आहे. तर आपल्याला काढायची आहे ते की 25 पेक्षा कमी बुद्धिगुणांक कोण असेल. तर अल्पबुद्धी असेल, मंद बुद्धी असेल, जड बुद्धी असेल किंवा निर्बुद्धी असेल. तर याचं आन्सर मी सांगते तुम्हाला, निर्बुद्धी असणार आहे. तुम्हाला चार्टच्या स्वरूपात दाखवते. तर बघा, वर्गीकरण करताना बुद्धिगुणांक आणि वर्गीकरण केलेलं आहे. तुम्ही हा चार्ट बघू शकता. हा चार्ट मी सांगेल तुम्हाला, लिहून घ्या, ठीक आहे. आपल्याला आलेलं ऑप्शन्स जे होतं इतनं आलेलं आहे, अल्पबुद्धीशील आहे, मंद बुद्धी, जड बुद्धी आणि निर्बुद्धी. ओके, हे 3 आपल्याला 4 ऑप्शन्स दिले आहे. तर आता आपण या चौघांचं पण इन डिटेल पाहू. अल्पबुद्धी जर बघितलं तर 60 ते 69 वर्ष बुद्धिगुणांक असला पाहिजे. नंतर मंद बुद्धी कशात येणार आहे, 40 ते 59. नंतर जड बुद्धी जर पाहिलं तर 20 ते 39, ठीक आहे. आणि आता जर निर्बुद्धी पाहिलं तर 20 पेक्षा कमी, 25 किंवा 20 पेक्षा कमी जर पाहिलं तर ते कशामध्ये येणार आहे, निर्बुद्धीमध्ये येणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 याचं योग्य उत्तर राहणार आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 4. नेक्स्ट जर बघितलं तर तुम्ही हे बुद्धिगुणांक व भाषिक वर्णन हे देखील लिहून घेऊ शकता. मी एका चार्टच्या स्वरूपात तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला याची हेल्प नक्की होणार पुढच्या क्वेश्चनसाठी. ओके, नंतर बघा, आता टर्मन या अमेरिकन मानसशास्त्राने तयार केलेल्या बुद्धिगुणांकाचे सूत्र कोणते. तर आता आधी तुम्हाला बुद्धिगुणांक विचारलं आणि त्याच नंतर त्याच क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला त्याचं सूत्र विचारलं, म्हणजे लगेच 2 तुम्हाला क्वेश्चन इथे तयार झालेले आहे.
तर पा बुद्ध्यांक कसा काढतात, तर हेच याचं योग्य उत्तर आहे, मानसिक वय डिवायडेड बाय शारीरिक वय. ओके, मानसिक वय छेदामध्ये शारीरिक वय गुणेला 100 हे याचं उत्तर आहे. नंतर आपल्याला बुद्धिगुणांक शारीरिक वय वर दिलंय आणि डिवाईडमध्ये मानसिक वय दिलंय, चुकीचं आहे. ओके, नंतर आहे बुद्ध्यांक म्हणजे मानसिक वय गुणेला डिवायडेड बाय 100 आणि हे तर सरासर चुकीचं आहे. नंतर बुद्धिगुणांक शारीरिक आणि मानसिक इथं गुणेला 100 नाही, तर हे देखील चुकलं आहे. तर मानसिक वय वरच पाहिजे एवढं लक्षात ठेवलं तरी हा सुटत होता क्वेश्चन. नेक्स्ट, संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत नाही. आता एखादी संकल्पना तयार करायची आहे आणि कोणती बाब सहाय्यक ठरत नाही, म्हणजे तीन बाब जे आहे योग्य आहे, एक बाब आहे ते अयोग्य आहे. तर पहा, वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान किंवा अवबोध होणे ही बाब पहिली स्टेप आहे, ही झालीच पाहिजे. वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून एखादा गुणविशेष कल्पनेने अलग करणे, म्हणजे वेगवेगळे आता वस्तू जर समजली तर तो व्यक्ती अलग देखील करू शकतो, ठीक आहे, हे पण आहे. जातीवाचक कल्पना तयार करून सामान्यीकरण करणे, तर सामान्यीकरण करणे हे सुद्धा पायरी आहे. नंतर दिलेलं आहे संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे. तर यांनी काय सांगितलंय, ही संकल्पना करत असताना भाषेवर प्रभुत्व नसणे, तर हे याचं उत्तर आहे. आपल्याला विचारलेलं आहे बाब जे सहाय्यक ठरत नाही. आता हे तीन पायऱ्या आपल्याला दिलेल्या आहे, ठीक आहे. तर याची जर चौथी पायरी तुम्हाला पाहायची असेल तर तुम्हाला काय येईल, एक अमूर्त स्वरूप देणे, याची हे पहिली पायरी आहे, दुसरी पायरी आहे, ही तिसरी पायरी आहे, चौथी पायरी असेल अमूर्त स्वरूप देणे. ओके, आता ही जी गोष्ट आपण करणार आहे, एखादी आपल्याला प्रत्यक्ष वस्तू दिसली आहे, वर्गीकरण करत बसलेलं आहे, अमूर्त स्वरूप देणे. आणि याच्यातली पाचवी गोष्ट येईल की संकल्पना व संबोध व्यक्त करणे, ठीक आहे. संबोध किंवा संकल्पना, आता गोष्ट समजल्यानंतर मूर्त स्वरूप दिल्यानंतर काय होणार आहे, त्याला संकल्पना व्यक्त करणे. गोष्ट पूर्ण समजल्यानंतरच आपण व्यक्त करू शकतो ना. ओके, ह्या पाच पायऱ्या आहेत, ह्या पाच पायऱ्या 2-3 पेपरमध्ये आलेल्या आहे, हे लक्षात घ्यायची, ही चुकीची आहे. म्हणून याचं उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक 4 आहे, योग्य ठरत नाही ते विचारलेलं होतं. नेक्स्ट, संयमित अभ्यासू संशोधन संकुचित या उदाहरणाचा समावेश व्यक्तिभेदातील कोणत्या अंगात होईल. तर संयमित अभ्यासू व संशोधक, ठीक आहे, संशोधक वृत्तीमध्ये म्हणजे चिकित्सा पाहिजे, आवड पाहिजे, ह्या गोष्टी पाहिजे. तर आवड निवड तर काही होणार नाही, कारण तो अभ्यासूही पाहिजे, संशोधक पाहिजे, संकुचित पाहिजे आणि संयमित म्हणजे सातत्याने ती गोष्ट केलेली पाहिजे. तर आवड निवडचा तर काही प्रश्न नाही आहे, ते त्याची काय पाहिजे, वृत्ती पाहिजे. ते त्या व्यक्तीची काय असायला पाहिजे, वृत्ती पाहिजे. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 येईल. आता बौद्धिक आणि शारीरिक देखील नाही. आता बौद्धिकमध्ये जे आहे बुद्धी रिलेटेड गोष्टी येतील, शारीरिकमध्ये म्हटलं तर उंची, वजन, केस, चेहऱ्याचा रंग, डोळ्याचा रंग हे शारीरिकमध्ये येईल. आवड निवडमध्ये आपल्या फक्त आवडीच्या गोष्टी करतो, तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असेल. नेक्स्ट, क्रॉकबाईक व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्याच मूल्यमापन म्हणतात, ठीक आहे. त्याच कोणतं मूल्यमापन म्हणतात तुम्हाला सांगायचं आहे, तर निर्णय प्रेक्षेप हे मूल्यमापन म्हणतात, कारण हे काही याच्यामध्ये जो आहे हा फॅक्च्युअल डेटा आहे, ज्या मानसशास्त्राने सांगितलेलं आहे. तर या मानसशास्त्राचे नाव लक्षात असू द्या आणि निर्णय प्रेक्षेप हे आन्सर तुमच्या लक्षात असू द्या. ओके, नेक्स्ट, सातत्यपूर्व सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय हे तुम्हाला व्याख्या सांगायची आहे. जे विधान योग्य असेल त्याला टिक करा आणि बाकीचे मग तुम्हाला खालच्या ऑप्शन्समध्ये येऊन चेक करायचं आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे, तर हो हे बरोबर गोष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे हे देखील आहे, कारण आपल्याला सर्वकष मूल्यमापन करायचं आहे मुलांचं, विद्यार्थ्यांचं. विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे, तर ह्या तिघही ज्या गोष्टी आहेत त्या महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे तीनही विधान जर पाहिलं ऑप्शन क्रमांक 4 दिसतंय, अ, ब आणि क. नेक्स्ट,
1959 साली गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्ता विषयाचे उपपत्तीमध्ये एकूण टिंबटिंब घटक मांडले आहे. तर 1959 ची गोष्ट केली आहे तर किती मांडलेले आहे ते तुमच्या लक्षात असले पाहिजे. 120 घटक जे आहे त्यांनी मांडलेले आहे. कोणते मानसशास्त्रज्ञ? गिलफोर्ड यांनी. नेक्स्ट, व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धती इष्टते बदल केले पाहिजे. कारण ते बदल करण्यामागचं आपल्याला कारण विचारलेलं आहे. ठीक आहे, इष्टते बदल म्हणजे ताबडतोब काहीतरी बदल करून घडून आणले पाहिजे. ते बदल कोणते आहे आपल्याला सांगायचं आहे. तर जे बदल असेल त्याला आपण टिक करू. मुलांच्या बौद्धिक पातळी भिन्न असतात. ठीक आहे, ही गोष्ट आहे. नंतर मुलांची आकलन शक्ती भिन्न असते, हे देखील बदल बरोबर आहे. कारण वेगवेगळे व्यक्ती आहे, त्यांची आकलन शक्तीसुद्धा वेगळी आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला कुवतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळणे हे देखील आपण केलं पाहिजे, म्हणजे एका शिक्षकाने केलं पाहिजे. तीनही विधान योग्य जात आहे म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. जॉनला लॅटिन भाषा शिकवण्या अगोदर शिक्षकाला जॉनबद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे. या विधानावरून खालीलपैकी कोणते शिक्षकाचा बोध होतो, सॉरी शिक्षणाचा. तर बघा, जॉनला लॅटिन भाषा शिकण्या अगोदर शिक्षकाला जॉनबद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे. या विधानावरून खालीलपैकी कोणत्या शिक्षणाचा बोध होतो. तर काहीतरी शिक्षणाचा बोध झाला पाहिजे त्याला. जर एखादी दुसरी भाषा शिकायची आहे, त्याची भाषा दुसरी आहे पण आता त्याला पुढची एखादी भाषा शिकायची असेल तर त्यामधून कोणत्या शिक्षणाचा बोध होतो. तर शिक्षक केंद्रित ते तर नसेल, कारण आता एक विद्यार्थी शिकत आहे. ठीक आहे, विद्यार्थी केंद्रित शिक्षण असेल ऑप्शन क्रमांक 2. भाषा केंद्रित शिक्षण असेल किंवा ज्ञान केंद्रित शिक्षण असेल. आता बघा, त्याला एक नवीन भाषा शिकायची आहे. ठीक आहे, कोणती भाषा सांगितली आहे त्यांनी? लॅटिन भाषा. तर आपल्याला नेहमी असं वाटायला लागते की भाषा असेल म्हणून इथं भाषा केंद्रित असेल, पण नाही. त्याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण. बघा, आता आपण जे आहे 61 ते 75 म्हणजे आपण 15 क्वेश्चन्स कव्हर केले आहे. पुढचे 15 क्वेश्चन्स भाग 2 पाहणार आहे, ते सुद्धा तुम्ही नक्की बघायचं आहे. थँक्यू सो मच. आणि काही कोणाला क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा.